नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून आज आपण गुलाबाला डायबॅक झाला आहे हे कसं ओळखायचं हे पाहणार आहोत कारण थोडी जरी वरून फांदी काळी पडायला लागली तरी आपल्याला असं वाटतं डायबॅक झालेलं आहे पण तसं नसतं प्रत्येक वेळी गुलाबाला डायबॅक झालाच असेल असं काही नसतं आधी डायबॅक म्हणजे काय हे पाहूया आपण जेव्हा गुलाबाच्या झाडाचं फुल किंवा एखादी छोटेशा फांदीची आपण छाटणी करतो तेव्हा छाटणी केलेल्या जागेपासून खालच्या जागेपर्यंत असं पोर्शन काळा व्हायला लागतो कधी कधी हे वरून खालपर्यंत काळ होत जातं म्हणजे फंगस लागतो भाग ओपन असतो तो वरून खाली उलट्या दिशेने आपलं झाड मरायला लागतं हा पोर्शन सगळं काळा पडत जाऊन आणि त्यामुळं याला डायबॅक असं म्हटलं जातं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा जो काही ग्राफ्टेड पोर्शन असतो म्हणजे ह्या जंगली गुलाबाच्या फांदीवरती इथं ग्राफ्ट केलेलं असतं आणि इथून शूट सुरू झालेले असतात इथून वाढ सुरू झालेली असते तर ही फांदी जर सुकली तर हा डायबॅक नाही आहे ही फांदी सुकली तर आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही आहे कारण ही फांदी जर सुकली नाही तर आपल्या झाडावरती सतत सकर येत राहतील आणि ते मग गुलाबाचं आपल्या पोषण खेचत राहतात आणि आपल्या मुख्य गुलाबाच्या झाडाला म्हणजे जे काही ग्राफ्टिंग केलेलं असतं त्या झाडाला फुलं येत असतात आणि त्या झाडाचं पोषक तत्व खेचत असतात आणि स्वतःची वाढ करत असतात सकरमध्ये काही अजिबात फुलं येत नाहीत त्यामुळे ही जर फांदी सुकली हा काही डायबॅक नाही आहे किंवा हे काही काळजीचं कारण नाही आहे आता जेव्हा आपण गुलाबाची छाटणी करतो तेव्हा हे पहा अशा प्रकारे होतं इथं गुलाबाचं फुल आलं होतं एक छोटीशी फांदी होती आणि त्यानंतर इथं कट केलेलं आहे आता इथं कट केल्यानंतर इथपर्यंत हे काळं पडलेलं आहे आणि त्यानंतर ही जी वाढ आहे ही इथं सुरू झालेली आहे म्हणजे ह्या डोळ्यापासून वाढ सुरू झालेली आहे तर जेव्हा ही अशी फांदी काळी पडते आणि इथपर्यंत काळी पडते आणि इथून वाढ सुरू होते तेव्हा हा डायबॅक नाही आहे तर जेव्हा केव्हा आपण ही फांदी कट करतो तेव्हा ही इथपर्यंत सुकत येते आणि त्यानंतर इथून वाढ सुरू वाढीला फुलं येतात इथून वेगवेगळ्या फांद्या येतात याचा डायबॅगशी काही संबंध नाही आणि म्हणूनच जेव्हा केव्हा आपण गुलाबाचं फुल म्हणा किंवा गुलाबाची कि गुला छोटीशी प्रुनिंग म्हणा ती करतो ती अगदी डोळा किंवा जिथं वाढ होणार आहे तिथं एकदम लागून कट करायचं नाही थोडीशी अशी स्पेस सोडून कट करायची इथं मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते फुल असो किंवा फांदी असो कट करत करताना वरून थोडासा पोर्शन खाली सोडायचा आणि खाली थोडासा पोर्शन वरती सोडायचा असं मध्यावरती तिरका कट देऊन आपण जेव्हा प्रूनिंग करतो तेव्हा तिथं डायबॅक होत नाही आणि जी काही वरून फांदी सुकत येते त्याच्या खालून जर वाढ होत असेल तर मात्र आपल्या झाडाची वाढ चांगली होत असते ती जर फांदी सुकली नाही तर तिथूनच आपल्या झाडामध्ये जे काही ओलावा असतो किंवा जे काही पोषक तत्व असतात त्यांचं बाष्प होऊन तिथून बाहेर पडतं आणि रोपाला ते कमी मिळतं त्यामुळे तिथं कट केलेल्या भागावरती आपण हळद साफ किंवा जायफळाची पावडर वगैरे लावायची ज्यामुळे डायबॅक होणार नाही कारण हा जो ओपन पोर्शन असतो इथंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये डायबॅक होतो हा जो ओपन भाग आहे इथंच लगेचच कुठलाही व्हायरस म्हणा किंवा कुठलेही जंतू म्हणा अटॅक करतात आणि अशा भागावरती हळद वगैरे नाही लावली तर हा भाग ओपन राहतो आणि आतलं सगळं जे काही ओलावा असतो तो इव्हॅपोरेट होऊन जातो इथं सुद्धा पाहताय तुम्ही हे पहा ही अशी काळी पडली आली आहे इथपर्यंत आणि इथून मात्र वाढ चांगली होत आहे म्हणजे याला डायबॅक म्हणत नाही जर हा काळेपणा या फांदीवरून खाली खाली उतरत चालला लक्ष द्यायचं आपण झाडाकडे दोन तीन दिवस जर हा काळेपणा खाली खाली उतरत चालला तर आपण ओळखायचं की या झाडाला डायबॅक झालेला आहे आणि तुम्ही जिथपर्यंत काळं झालेलं आहे फक्त तेवढाच पोर्शन कट नाही करायचा तर जिथपर्यंत हिरवं दिसते तिथपर्यंत कट करायचं आणि मग कट केलेल्या जागेवरती तुम्ही हळद किंवा साफ पावडर लावायची आहे आता ही जी फांदी आहे हा सुद्धा डायबॅक नाही आहे तर ही सुकलेली फांदी आहे आणि या अशा डेड बॅझेल ज्या असतात त्या पण आपल्याला वेळोवेळी काढायच्या असतात कारण यांच्यामुळं सुद्धा डायबॅक म्हणा किंवा थ्रिप्स सारखे आजार म्हणा ही जीव जंतू आपल्या झाडावरती अटॅक करतात आणि त्यामुळं आपलं झाड खराब होऊ शकतं तर अशा ज्या डेड फांद्या असतात या काढून टाकायच्या हा काही डायबॅक नाहीये हा डेड फांद्या आहे फांदी काळी पडली म्हणून लगेच छाटणी करायला जायचं नाही आधी समजून घ्यायचं नक्की ती फांदी कशामुळे काळी झालेली आहे कट केल्यानंतर ती सुकतीये आणि खालून जर वाढ चांगली होत असेल तर अजिबात सुद्धा डायबॅक झालेला नसतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझे बघ चॅनलला सबस्क्राईब करा